विकास नॉस्ट्राइकेंडला नरेन बॉलिंगसाठी तुषारच्या हातामध्ये बॉल दिलाय. पहिला बॉल फायनल मॅचचा आणि हा बॉल डायरेक्ट कल्याणवरून डोंबिवलीला. व्हाईट बॉल. शेवटच्या मॅच मध्ये मला असं वाटतं प्ले ऑफ मध्ये एक्स्ट्रा रन्स खूप झाल्या. स्वयंची ओव्हर मात्र तुषारने जवळून बघितली आहे. त्या बॉलवर पण ड्राईव्ह केला गेला तिकडे आणि बॉल अडवला. या बॉलवर पण बॉल ड्राईव्ह केला होता पण तिकडे चांगली फिल्डिंग. या बॉलवर पण फटका बसला गेला बट रन सिंगल रन तिकडे मिळतीये. मेगा फायनलची मॅच आहे. दिवसभरामधली मला असं वाटतं 19वी मॅच. 19 मॅचेस आपण इकडे खेळवल्या. 5 रन सॉलिड 4 बॉल मध्ये टीम मॅव्हरिक्स आणि डॉमिनेटर्स. या बॉलवर पण देखील परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला. येईल आपण पाहतो सिंगल रन. पहिली ओव्हर संपली आणि स्कोर 7 रन झाले धाव फलकावरती. या बॉलवर पण रिव्हर्स आपण पहिला इकडे ते ढकललं गेलं आणि रन सिंगल रन मिळेल. मॅच टीमला मात्र फाईट टार्गेट उभं करणं गरजेचं आहे. सिंगल डबल करून चालणार नाहीये. फायनल मॅच आहे त्यामुळे इकडे पहिल्या 2 ओव्हरमध्ये 15-20 रन करावे लागतील. त्यानंतर 2 ओव्हरमध्ये अजून 20-25 म्हणजे 50 पर्यंत टार्गेट गेला पाहिजे. या बॉलवर एक चांगला फटका पाहिला गेला आणि तिकडे मिस फील्ड. बॉल निघून चालला 4 रन साठी. हे फायनलचा प्रेशर आहे. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं तिकडे आणि खूप चांगलं ड्राईव्ह केलं. स्कोर झालाय 16 रन झालेत.
बावरुक स्टीम मात्र मॅच मध्ये चांगलं पुन्हा एकदा कमबॅक केलं. खूप इम्पॉर्टंट बाउंड्री तिकडे मिस झाली आणि त्याच्यामुळे मॅवरिक्स मात्र ग्राफ पूर्ण वरती गेला. 16 रन्स. बॉलिंग साठी पुन्हा एकदा गोलंदाज दीपू. नो प्लस वन. रन झाले धावफलकावरती. एडिन या बॉलवर पण एफर्ट्स पाहिले गेले बट 2 ओव्हर संपल्यात आणि 19 रन झाले धावफलकावरती. मध्ये चांगली सुरुवात केली नरेन आणि बॅटर विकासने. वेल प्लेड. दोनवर 19 रन झालेत. पॉवेट चॅम्पियन कोण होईल? रोनक सिटी प्रीमियर लीग चा फायनल मॅच चालू आहे. सकाळपासून खूप सर्वांनी एन्जॉय केलं क्रिकेट. शेवटची मॅच आणि शेवटच्या टप्प्यामध्ये टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतीय. या बॉलवर पण एक चांगला फटका पाहायला मिळतोय आणि 6 रन साठी विकासच्या बॅट मधून झकास फटका फायनल मॅच मध्ये. प्रॉपर फुटवर्क पाहिलं गेलं आणि चांगलं स्टेप आउट झाले हलकेशे आणि रन्स मात्र तिकडे मिळतील. 6 रन झाले 26 विदाउट लॉस. दोघांनी चांगली पार्टनरशिप बनवली फायनल मॅच साठी. मॅव्हरिक्स टीम देखील चांगलं कमबॅक केलं. अलेक्स वर हल्ला बोल केला. नो बॉल. अरे हा बाद में करो ना, हो गया इम्पोर्टेंट नहीं है. अलेक्स या बॉलवर देखील एक चांगला फटका बट तेवढी चांगली कॅच आणि इट इज आउट. नरेनला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आणि या बॉलवर पण एक चांगला स्ट्रोक खेळत असताना बॅटर रॉकी. रॉकीने आल्या मात्र इकडे 6 रन साठी परफेक्ट स्ट्रोक. स्कोर झालाय 34. नो बॉल. आणि या बॉल वरती पण मात्र फ्लॅट 6. क्या बात है. मॅव्हरिक्स ने मात्र चांगलं कमबॅक केलं आणि रॉकीने पण चांगलं कमबॅक केलं गेलंय. 6 रनच्या मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 41. 41 रन झालेत. लॉस ऑफ 1 विकेट. अफलातून बॅटिंग फायनल मॅच मध्ये. मॅव्हरिक्सने एक चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये.
डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातोय, सिंगल रन मिळेल 42. या बॉल वरती पण उडवलाय, बॉल हवेत आतमध्ये आला आणि रन सिंगल मिळते. 3 ओव्हर संपल्यात स्कोर झालाय 43. खूप चांगली बॅटिंग केली मॅव्हरिक्सने, फायनल मॅच मध्ये एक चांगला स्कोर आतापर्यंत उभा केलाय. हा बॉल पण ऑफ स्टिकच्या बाहेर, नो बॉल. या बॉलवर पण लेग स्टिकच्या आपण पाहिलं तर बाहेर. या बॉलवर पण फ्लॅट सिक्स आणि समोर उडवलाय अफलातून रॉकीने पुन्हा एकदा, आणि 50 रन कम्प्लीट होतात मॅव्हरिक्स. 50 रन कम्प्लीट केले जातात मॅव्हरिक्स टीमच्या. खूप चांगली बॅटिंग. या बॉलवर पुन्हा एकदा उडवलाय आणि पुन्हा एकदा 6 रन साठी. क्या बात आहे रॉकी, आर फॉर रन आणि आर फॉर रॉकी. अफलातून अनस्टॉपेबल रॉकी. सडक पे कडक भे धडक चाबुक बॅटिंग. या बॉलवर देखील बॅक टू बॅक 3rd सिक्स. क्या बात आहे, डायरेक्ट रौनक सिटी मध्ये बॉल. क्लास रॉकीने पूर्ण शेअर मार्केटच हलवून टाकलं. या बॉलवर पुन्हा एकदा बॅक टू बॅक 6 रन आणि तब्बल 4 सिक्स पाहिले गेले. रॉकीची बॅटिंग आवडली तर रॉकीसाठी एकदा टाळ्या वाजली. अफलातून बॅटिंग, काय बॅटिंग केली रॉकीने. आणि या बॉलवर पण अवैध बॉल होता, पण रॉकीची चांगली कॅच तिकडे पकडली. रॉकीची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या रॉकीसाठी. अफलातून बॅटिंग, रॉकीने जसा कल्याणमध्ये स्क्वेअर फूट पर स्क्वेअर फूट हाय आहे तसा रॉकीने हा पण रेट वाढवला आणि पूर्ण ड्रीम इलेव्हन चेंज केली. स्टॅट स्पोर्ट्स मध्ये पूर्ण हलवून टाकलं रॉकीने. वेल बॅटिंग 69, लॉस ऑफ 2 विकेट. न्यू बॅटर सुमित, शेवटचा बॉल मला असं वाटतं शिल्लक आहे. आणि या बॉलवर देखील उडवला गेला आणि इकडे चांगली कॅच पकडली गेली. आणि 70 रन्स टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम डॉमिनेटर्स. 24 बॉल मध्ये 70 रन्स करायचे आहेत, एक भलं मोठं टार्गेट आहे. आणि 70 रनचं टार्गेट आहे 24 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरिता टीम डॉमिनेटर्स. जर पहिल्या 2 ओव्हर मध्ये 30-35 रन मारले तर 2 ओव्हर मध्ये 30-35 होऊ शकतो, बट
चान्स घ्यावा लागेल, हिंमत की किंमत आहे भाऊ मार्केटमध्ये। जर हिंमत केली तर तुम्हाला किंमत आहे। 24 बॉल मध्ये 70 रन करायचे बॉलिंग साठी निखिल। ज्या निखिलने आज अफलातून बॉलिंग केली आहे। स्ट्राइक एंडला बॅटर दीपू, दीपूला मात्र पहिल्या बॉल पासून स्टार्ट करावा लागेल। पहिल्याच बॉल वरती करारा जवाब मिळेगा। फटका चांगला होता बट येईल डॉट बॉल, एक सिंगल रन येईल। स्ट्राइक एंडला तुषार, हा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर आणि तिकडे व्हाइट बॉल है। फाइनल मैच आणि सेकंड इनिंग चालू है। 70 रन से एक भले मोठे टार्गेट बट निखिलला देखील पहिली ओवर खूप महत्त्वाची आहे। या बॉलवर पण आपण पर्यंत डॉट बॉल येतोय आणि 70 रन खूप फाइटेबल झाला, खूपच मोठं टार्गेट झालं, त्यामुळे तिकडे कुठेतरी डिफिकल्टीज येतील। 70 रन या ग्राउंड वरती भाई, टर्फ क्रिकेट सोपं नाहीये, टर्फ क्रिकेटला सिक्स मारणं खूप डिफिकल्ट आहे, त्यामुळे जे टर्फ क्रिकेट खेळतात ते मातीतलं क्रिकेट थोडं कमी खेळतात, आणि जे मातीतलं क्रिकेट खेळतात त्यांना टर्फ क्रिकेट लगेच जमत नाही, त्यामुळे एक क्रिटिकल खेळ आहे टर्फ क्रिकेट। काही ठिकाणी ओपन टर्फ असतात। या बॉलवर देखील खोदून काढला गेला अक्षरशः बट सिंगल रन तिकडे मिळतीय। रन झाले तर उघ्या 3 रन। आणि हिट विकेटच्या रूपामध्ये दीपूला मैदान सोडावं लागतं आणि इट इज आउट। ओ युटी चार बॉल आणि 3 रन, एक विकेट। न्यू बॅटर संदीप, या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला। नॉन स्ट्राइकला चान्स आहे आणि सिंगल रन मिळेल। या बॉलवर ब्लॉक होल बॉल आणि आउट। चार रन वरती 2 विकेट। गुड बॉलिंग निखिल। बॉलिंग साठी चेतनच्या हातामध्ये बॉल दिलाय सुपर कॉप्स। या बॉलवर देखील समोर पहिलाच फटका एकदम चांगला होता। बॉलवर उडवला तिकडे बट
9+2 तीन रन मिळतील. डॉमिनेटर्स टीम मात्र कुठेतरी बॅकफूट लागले. दोन रन तिकडे मिळतील. पुन्हा एकदा विकेट जात आहे आणि डॉमिनेटर्स टीम मात्र इथे कुठेतरी बॅकफुटला झाली आहे पूर्णपणे. परफेक्ट बॉल पाहिला गेला चेतनच्या माध्यमातून आणि दोन ओव्हर संपल्यात. 12 बॉल मध्ये 59 रन करायचे आहेत. 30 सरासरीने बॅटिंग करावी लागेल. बॉलिंग साठी दीपक. या बॉल वर देखील उडवला गेला आणि तिकडे चांगली कॅच पकडली गेली आहे. बॅक टू बॅक विकेट चाललेत. या बॉल वर पण अगदी कव्हरला उडवला गेला बट तिकडे रन. डॉट बॉल. आणि शेवटच्या ओव्हर मध्ये औपचारिकता फक्त शिल्लक आहे. आरसीपीएल रोनक सिटी प्रीमियर लीग एक चांगल्या पद्धतीने पाहिली गेली आणि शेवटच्या मॅचेस देखील खूप चांगल्या रंगल्या. मॅव्हरिक्स टीमने वन साइड परफॉर्मन्स करत असताना या बॉल वर उडवला आणि 6 रन साठी
डॉमिनेटर्स पण थोडा उशीर झालाय, सिक्स मात्र आता येऊन काही फायदा नाहीये. या बॉलवर एक चांगला थ्रो, इट इज आउट. It is out. लास्ट बॉल पेंडिंग आहे आणि चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन, आरसीपीएल टर्फ.